व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनल वरती अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनल वरती आपण संपूर्ण विषयांची तयारी करून घेत आहोत. त्यापैकी सायन्स आपला विषय आणि सायन्सचा आपला सेकंड टॉपिक सुरू आहे. सेकंड टॉपिक आहे बाळांनो पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्यालाच आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण असं म्हणतो. लास्ट लेक्चर, इन आवर लास्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट मेंडेलिव्ह्स, किंवा मेंडेलिव्ह्सची जी वेगवेगळी गृहितक होती, त्याने मांडलेले वेगवेगळे सिद्धांत होते, त्याचा आपण स्टडी केला. आता मेंडेलिव्ह्सचाच असणारा पुढचा जो भाग आहे बाळांनो, तोच म्हणजे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह्स पिरियॉडिक टेबल इन बोर्ड एक्झामिनेशन. म्हणजे दहावीला नेहमी बोर्ड एक्झाम मध्ये एक क्वेश्चन असतो दोन मार्कांना. मेंडेलिव्ह्सची जी त्या ठिकाणी पाहिली तर त्याची जी कॅरेक्टरिस्टिक आहेत, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, त्याची जी असणारी मेरिट्स आहेत, तर मेरिट्स कोणती आहेत आणि डिमेरिट्स कोणती आहेत, त्यांचाच आज आपल्याला डिस्कस करायचा आहे. मेंडेलिव्ह्स मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ पिरियॉडिक टेबल, म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या मेंडेलिव्ह्सच्या आवर्त सारणीचे गुण कोणते आहेत आणि दोष कोणते आहेत, हेच आपल्याला या ठिकाणी लेक्चर मध्ये पाहायचं आहे. जो होमवर्क आपण तुम्हाला दिला होता की थिंक अबाउट इट, बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी व्यवस्थितपणे पूर्ण केला. सागर काळे असेल, पहा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लास्ट लेक्चरच्या पाहू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप सुंदर उत्तर दिलंय, त्याच्यामध्ये साईराम सोनवणे असेल, आपली कोमल आहे, कोमल लोकरे असेल, त्याच पद्धतीने प्रल्हाद काळे असेल, दर्शन आहे, त्याच पद्धतीने उज्ज्वला घडे असेल, या सर्वांनी बाळांनो अगदी व्यवस्थितपणे होमवर्क केला होता. बरेचसे विद्यार्थी आलेले आहे, सर्वांना माझी एक रिक्वेस्ट आहे बाळांनो, प्लीज प्लीज एकदा बाहेर जावा, बाहेर जाऊन पुन्हा एकदा री एंटर करा, म्हणजे तुम्हाला लाईव्ह दिसेल व्यवस्थित. ओके, जे विद्यार्थी आलेले आहे सर्वांचं वेलकम आहे बाळांनो, सर्वांचं वेलकम आहे. ओके ओके, सर 20K इज कमिंग असं आपला हर्ष म्हणते. ओके बाळा, वेलकम आहे. आता पहा बाळांनो, इथे मोबाईल वरती टच करा, त्यानंतर इथे तीन डॉट वरती क्लिक करा. तीन डॉट वरती क्लिक केल्यावरती दोन नंबरचा ऑप्शन आहे क्वालिटी, प्लीज मोबाईलची क्वालिटी वाढवा. मोबाईलची क्वालिटी जर बाळांनो वाढवली तर व्यवस्थितपणे तुम्हाला बोर्डवरचं अगदी क्लिअर दिसेल. ओके, बरेचसे विद्यार्थी आहेत, बरेचसे विद्यार्थी नवीन सुद्धा आहेत. नवीन विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रोजची लाईव्ह लेक्चर पाहण्यासाठी. ओके बाळांनो, ठीक आहे, थँक्यू सो मच एव्हरीवन. पहा, फर्स्ट पॉइंट इज गिव्हन हिअर, मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह्स पिरियॉडिक टेबल. ओके, त्याची मेरिट्स कोणती आहे. ओके, गुड इव्हनिंग सर असं म्हणतायत. ओके, वेलकम आहे सर्वांचं, बरेच विद्यार्थी आलेले आहे, सर्वांचं वेलकम आहे. ओके, श्रद्धा पाटील, वंदना असेल, मानसी, त्यानंतर हर्ष आहे, नम्रता मुळे असेल, साईराम आहे, स्नेहल आलेली आहे. ओके, झालेलं आहे चालू बाळांनो. ओके, बाकीच्या मित्रांना लिंक वगैरे शेअर करा आपली. ओके बाळांनो, ठीक आहे. पहा, तुम्हाला आता ही मेरिट्स आणि डिमेरिट्स म्हणजेच काय, त्यालाच आपण गुण आणि दोष असं म्हणतो. पहा, समजून घ्या, याच्यावरती खूप महत्वाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ते कसे असणार आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा आहे, या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. फर्स्ट पहा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय दिलंय ते थोडस आपण पाहूया. ओके, कधीच वेट करत होतो लाईव्ह साठी. हा, साईराम सोनवणे वेलकम आहे बाळा तुझंही, आपले सर्व विद्यार्थी वेटिंग करत होते, वेलकम आहे. पहा काय दिलंय बाळांनो त्याच्यामध्ये, मेरिट्स काय आहेत आणि डिमेरिट्स काय आहेत. खूप व्यवस्थितपणे आपण हा प्रत्येक पॉइंट समजून घेऊया, कारण की याच्यावरती तुम्हाला दोन मुद्दे फक्त लिहायचे असतात एक्झामला. कोणतेही दोन मुद्दे व्यवस्थित तयार करा. दोन मार्क्स असेल तर दोन मुद्दे, कमीत कमी चार मुद्द्यांची तयारी करायची. म्हणजे दोन मुद्दे जर तुम्ही व्यवस्थित जर लिहिले तर तुम्हाला ते दोन गुण मिळून जातील. पहा काय म्हटलंय, सायन्स इज प्रोग्रेसिव्ह, देअर इज अ फ्रीडम इन दी सायन्स टू रिवाइज द ओल्ड इंटरफेरन्स बाय युझिंग दी मोर ऍडव्हान्स मीन्स अँड मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट. पहा बाळांनो काय दिलंय, की हे जर पाहिलं तर विज्ञान हे प्रगतशील आहे असं मराठीच्या पुस्तकात तुम्हाला दिलंय, बरोबर. ओके, आता याच्यामध्ये पहा बाळांनो, त्याच्यामध्ये काय दिलंय तुम्हाला ते पहिले समजून घ्या. काय दिलंय ते समजून घ्या, म्हणजेच तुम्हाला काय आहे, एखाद्या सायंटिस्टने शोध लावला आणि त्याच्यामध्ये काहीतरी दोष एखाद्याला मिळाले, तर ते दोष जर एखाद्या दुसऱ्या सायंटिस्टने जर शोधून काढले, म्हणजे समजा मी काहीतरी शोध लावलाय आणि तुमच्यातल्या एखाद्या विद्यार्थ्याने तो काय केला, त्याच्यावरती पुन्हा रिसर्च केला आणि माझा जो शोध होता त्याच्यावरती काय केलं बाळांनो, तुम्ही दुसरा एखादा शोध लावला असेल, तर अशा प्रकारच्या प्रक्रिया आपल्याला सायन्समध्ये पाहायला मिळतात, हेच तुम्हाला त्या ठिकाणी दिलंय. ओके, आता पुढे पहा, पुढे काय दिलंय पहा त्यांनी, दीज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सायन्स आर क्लिअरली सीन इन दी मेंडेलिव्ह्स पिरियॉडिक टेबल. आणि हे संपूर्ण गुणधर्म
जे की रिप्लेस करता येतील, एखादी चूक असेल तर ती दुरुस्त करता येईल, या सारखे गुणधर्म आपल्याला कोणाच्या पीरियडिक टेबल मध्ये पाहायला मिळाले, तर ते मेंडेलियनच्या आवर्त सारणीमध्ये, मेंडेलियनच्या पीरियडिक टेबल मध्ये बाळांनो आपल्याला पाहायला मिळाले. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या तुम्ही. आता पुढे काय दिलंय पहा, व्हाइल अप्लाइंग द लॉ, आता पुढे काय दिलेलं आहे पहा, व्हाइल अप्लाइंग द लॉ ऍट दॅट द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर ए पीरियडिक फंक्शन ऑफ दियर ऍटॉमिक मासेस टू ऑल द नोन एलिमेंट्स, मेंडेलियन अरेंज द एलिमेंट्स विथ थॉट that the information available till then was not find but it could change. पहा, म्हणजे त्याने काय केलं बघा, हे पण समजून घ्या तुम्ही, की त्याने अशा पद्धतीने एलिमेंट्सची मांडणी केली, एलिमेंट्सची मांडणी करत असताना मेंडेलियन अशी मांडणी केली की भविष्यामध्ये जर काही मूलद्रव्य निर्माण झाली, तयार झाली, त्यांचं फॉर्मेशन झालं, तर त्यांची अरेंजमेंट सुद्धा त्या ठिकाणी त्या आवर्त सारणीमध्ये करता आली पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी हा त्यांचा मेरिट्स आहे. मेरिट्स म्हणजेच काय, त्यांचं गुण आहे, त्यांच्या आवर्त सारणीचे गुण आहेत. हे लक्षात घ्या, हे समजलंय प्रत्येकाला? ओके सर, हा समजला पहिला मुद्दा, प्रत्येकाला समजला असेल. आता याच्यामध्ये पहा काय दिलंय त्यांनी, ऍज अ रिझल्ट, पुढे पहा काय म्हटलंय त्यांनी, ऍज अ रिझल्ट ऑफ दिस मेंडेलियन्स पीरियडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग मेरिट्स. आणि या सर्वांचा एकत्रितपणे जर आपण विचार केला तर मेंडेलियनची काही मेरिट्स होती. आता ही मेरिट्स एक एक मेरिट्स आपण पाहूया. एखाद्याला तुमच्या सांगता येत असेल मेरिट्स तर बिंदास तुम्ही कमेंट करू शकता, कारण की 10 वेळा वाचलं आणि एकदा लिहिलं तर तो पॉइंट आपल्या माइंड मध्ये सेट होऊन जातो, पाठ होऊन जातो. हे लक्षात ठेवा स्नेहा. ओके समजलंय, व्हेरी गुड. पहा ओके व्हेरी गुड. पहा आता पहिला पॉइंट तुम्हाला दिलाय, पहिला पॉइंट पहा काय दिलाय, ऍटॉमिक मासेस ऑफ द सम एलिमेंट्स वेअर रिवाइज सो एज टू गिव्ह अ them proper place in the periodic table in accordance with their properties. पहा पहिला जो आहे गुणधर्म म्हणजे कशाच्या बेसवरती आहे, प्रॉपर्टीच्या बेसवरती आहे. पहा प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्मानुसार त्यांची आपण काय करतो, मांडणी करतो. काय करतो, गुणधर्मानुसार आपण त्याची काय करतो, मांडणी करतो. ओके ओके म्हणताय सर्वजण, वेलकम आहे. ओके आता पुढे पहा, म्हणजेच काय त्यांनी काय दिलंय ते पण पहा, प्रॉपर प्लेस इन द पीरियडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ दियर प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल द प्रिव्हियसली डिटरमाइन ऍटॉमिक मास ऑफ द बेरिलियम इज, आता तुम्हाला इथे पहा काय म्हटलंय, 14.09. बेरिलियमचं तुम्हाला पहा त्याच्या आधीचं जे मास होतं 14.09 एवढं होतं. हे कुणी मांडलं होतं, हे मेंडेलियनने दिलेलं होतं, बट ज्या वेळेसला याच्यावरती रिसर्च केला याच्यामध्ये याचं किती मिळालं, खरा चला कोण सांगतो. ओके किती मिळालं बघा, तुमच्या समोर दिलंय पहा, 9.4 इज द करेक्ट व्हॅल्यू. म्हणजे हा बदल केला गेला, म्हणजे बेरिलियमचं आधी किती होतं, 14.09 एवढं होतं, मग त्याच्यामध्ये काय केला, चेंज केला. चेंज आणि चेंज केल्यावरती, चेंज म्हणजेच ते नवीन फॉर्मेशन ज्या वेळेसला तयार झालं ते मिळालं 9.4 मिळालं. किती मिळालं, 9.4 एवढं मिळालं, लक्षात घ्या. आता पुढे पहा काय म्हटलंय त्यांनी, पुढे काय दिलेलं आहे ते पण व्यवस्थितपणे समजून घ्या. म्हणजे जिथे तुम्हाला त्यांनी दिलं होतं 14.09 त्याचं कन्वर्जन झालं इथे 9.4 मध्ये, 4 मध्ये म्हणजेच नवीन मिळालंय. हे नवीन मिळालं हे समजून घ्या, हे नवीन फॉर्मेशन आहे हे समजून घ्या. आता पुढे काय म्हटलंय पहा त्यांनी, चेंज टू द करेक्ट व्हॅल्यू 9.4, बेरिलियम वॉज प्लेस बिफोर द बोरॉन. म्हणजेच काय बाळांनो, म्हणजे याची पोझिशन आपण जर पाहिली बेरिलियमची, ही बोरॉन नंतर होती. बोरॉनचं तुम्ही जर पाहिलं असेल तर पहा तुम्ही एकदा बोरॉनचा किती आहे सांगा बरं बाळांनो त्या ठिकाणी ऍटॉमिक नंबर. व्हेरी गुड, प्रत्येकाचं उत्तर आलंय, खूप छान शिकवता सर तुम्ही, सुजल मुळे आहे, थँक्यू बाळा. मला कोण सांगतं बोरॉनचं किती आहे, पटकन एखादा विद्यार्थी सांगू शकतो का, बोरॉन मला पटकन सांगा बोरॉनचं किती आहे, पटकन एखाद्याचा आन्सर येऊ द्या. थँक्यू. स्नेहलमध्ये 5 आहे, 5 आहे का सर, तुम्ही जो 10 स्टडीचा टाइम टेबल तयार केलाय ना त्यावेळेस नोट्स लिहायला जमत असेल ना, त्यावेळेस नोट्स लिहायला जमत असेल ना. हा बाळा तुम्हाला जसं वाटतंय ना त्यानुसार तुम्ही तुमचा टाइम टेबल तयार करू शकता, तुमच्या नोट्स तयार करू शकता, चांगला अभ्यास करू शकता, काही ना काही करू शकता. ओके 10.811 अथर्व ने चांगलं उत्तर दिलंय, स्नेहलचं पण उत्तर अगदी करेक्ट आले बाळांनो. विचार जर केला म्हणजे 10 आहे, बोरॉनचा विचार जर केला तर 10 आहे, म्हणजेच
या ठिकाणी आपण जर थोडासा ऑब्झर्वेशन जर केलं असेल सम ऑब्झर्वेशन वी सी दॅट आपल्याला पाहायला मिळतंय आपल्याला काय पाहायला मिळतंय बाळांनो बेरेलियमचं होतं ज्या वेळेसले मेंडेलियमने मांडलं त्यावेळेसला बेरेलियमचं होतं 14.09 म्हणजे बोरॉनपेक्षा कसं होतं जास्त होतं ना जास्त जास्त होतं पण झालंय काय पुढे ते पहा पण पुढे काय झालंय हे पण समजून घ्यायचं बाळांनो तुम्हाला झालंय काय इकडे पहा पण ज्या वेळेसला आपण याची व्हॅल्यू चेंज झाली म्हणजे ही याच्यापेक्षा काय झाली बाबा लहान झाली म्हणजे ही 9.4 जी व्हॅल्यू आहे ना ही या 10 पेक्षा लहान आहे मग मला सांगा आधी काय होतं हा जो आपल्याला जी व्हॅल्यू मिळालेली होती बेरेलियमची ही बोरॉनच्या नंतर होती आफ्टर दी बोरॉन बट आफ्टर दॅट पुन्हा आपण ज्या वेळेसला विचार केला तर ही 9.4 ची जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला या बोरॉनच्या आधी म्हणजे 10 च्या आधी पाहायला मिळते समजलंय बाळांनो सर मी टेलिग्रामला जॉईन झालो ऑन जॉईन होऊन काय करायचं आहे नाही बाळांनो जॉईन झालेत ना बस जॉईन झाली आहे परी तू वेलकम आहे तुझं त्याच्यावरती आपण लिंक वगैरे टाकत असतो आय एम शिवानी हो 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 ओके समजलंय क्लिअर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की म्हणजे मेंडेलियमने मांडणीच अशी केली की जर त्या ठिकाणी मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये जर बदल झाला प्रॉपर्टीज मध्ये बदल झाला तर त्यांची रिअरेंजमेंट सुद्धा करता येऊ शकते अशा प्रकारचं नियोजन त्याने केलं जसं की इथे बेरेलियम दिलेला आहे बेरेलियमचं ऑलरेडी त्याने काढलं त्यावेळेसला 14.09 होतं ते जर नंतर पाहिलं तर ते 9.4 होतं हे 14.09 10 पेक्षा जास्त होतं या 10 पेक्षा जास्त होतं मग त्याच्यानंतर होतं खरं तर पण ज्या वेळेसला नवीन व्हॅल्यू मिळाली ही नवीन व्हॅल्यू ही या बोरॉनच्या आधी आहे ओके समजलंय सर मला आतापर्यंत कोणतीच लिंक आली नाही बाळा अरे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन कर तू बाळा आता हा माझा नंबर आहे पण सध्या माझा व्हॉट्सअप बंद आहे बाळा थोडासा प्रॉब्लेम झालाय आजही बंद आहे बऱ्याच जणांचे मेसेज सुद्धा येत असतील की मला जॉईन करा त्यांना जॉईन करता येत नाहीये मला मॅडमच्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा ओके ओके सर तुम्ही विज्ञान विषय हा विषयच का निवडला सर तुम्ही विज्ञान विषयच का निवडला विज्ञान विषयच म्हणजेच मला नाही कळलं विज्ञान म्हणजे सायन्स आहे बाळांनो सायन्स आहे आणि सायन्स मधला अवघड विषय मी निवडला फिजिक्स मला वाटलं तो चांगला विषय आहे इंटरेस्ट आहे आणि म्हणून तो घेतला फिजिक्स आता हे सायन्स विज्ञानच का निवडला तर हा विज्ञान हा सायन्सचा एक पार्ट आहे म्हणजे मी सायन्स मध्ये गेलो म्हणजे तिथे सर्वच विषय आले आता मी सगळेच विषय सुद्धा घेऊ शकतो परफेक्टली अगदी तुमचे इतर जे विषय आहेत विज्ञान सोडून इतिहास भूगोल नागरिक शास्त्र हे संपूर्ण येतात बाळांनो तिथे असं नाही आणि त्यातल्या 10 साठी महत्वाचा विषय आहे म्हणून मी सिलेक्ट केला बाकी काही नाही हा ओके ओके स्नेहल काय इंग्लिश शिकवा असं म्हणतायत हो इंग्लिश विषय पण आपल्याला घ्यायचा आहे घेऊया आपण ओके पुढे पहा आता पुढे काय म्हणते बाळांनो पुढे लक्ष द्या आता पहा दुसरा मुद्दा दिलाय तुम्हाला मेंडेलियू केप्ट वॅकंट प्लेसेस इन दी पिरियॉडिक टेबल फॉर द एलिमेंट नॉट डिस्कवर्ड पहा बाळांनो हा दुसरा मुद्दा सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे वॅकंट प्लेसेस म्हणजे काय बाळांनो रिकाम्या जागा रिक्त जागा वॅकंट प्लेसेस म्हणजे दुसरा महत्वाचा गुणधर्म म्हणजे त्या ठिकाणी वॅकंट प्लेसेस म्हणजे काय बाळांनो लक्षात घ्या वॅकंट प्लेसेस म्हणजेच काय रिकाम्या जागा म्हणजेच ज्या वेळेसला मेंडेलियमने ही आवर्त सारणी मांडली त्यावेळेसला त्याला असं सुद्धा त्याने विचार केला भविष्याच्या दृष्टीने भविष्यात जर काही एलिमेंट तयार होणार असतील निर्माण होणार असतील तर अशा वेळेसला म्हणजे भविष्यामध्ये जी एलिमेंट तयार होणार आहे अशा वेळेसला त्या एलिमेंटचा विचार करून काही जागा आपल्याला एमटी ठेवायला पाहिजे म्हणजे रिकाम्या ठेवायला पाहिजे हा त्याने विचार केलेला होता थँक्यू सो मच नम्रता सर खरंच तुम्ही खूप छान शिकवता थँक्यू नाईस टीचिंग परी जाधव थँक्यू पहा बाळांनो म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल की म्हणजे त्यावेळेसची रिअरेंजमेंट जर आपण पाहिली विचार जर केला तर आपल्याला हे पाहायला मिळतं की मेंडेलियमने हा दूरदर्शी विचार केला होता जसं की बरेच विद्यार्थी तुमच्यातले अगदी मराठी मिडियमचे आहेत पण हे इंग्लिश मिडियमचं जरी लेक्चर असेल किंवा इंग्लिशमध्ये आपण मराठी घेतोय म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असेल बरेचसे तुमच्यातले विद्यार्थी भविष्यामध्ये सायन्सला जाणारे असतील म्हणजे दूरदर्शी विचार करताय तुम्ही आणि लॉंग टर्मचा विचार करताय तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं आहे हे त्याच्यातून दिसतं म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे मेंडेलियमने विचार केला होता त्याच प्रकारचा विचार मला तुमच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय व्हेरी गुड थँक्यू परिअर्व सर दुसऱ्या विषयाचे केव्हा क्लासेस चालू करणार दुसऱ्या विषयाचे मॅच चालू आहेत बाळा मॅडमचे अथर्व मी मराठी मीडियमचे आहे ओके वेलकम मॅडमचे लेक्चर चालू आहेत बाळा मॅच चांगल्या पद्धतीने मॅडम तुम्हाला घेत असतात तुम्हाला सगळ्याला माहिती आहे हा कालच
ओके ठीक आहे. आणि लगेच आपण इतर विषयांचं पण घेणार आहे बाळांनो. काय होतं रे, खरं सांगतो बाळांनो, वेळ मिळत नाही एवढा, आणि वेळ मिळत नसल्यामुळे बाकीच्या विषयांचं सुद्धा आपल्याला घ्यायला लागतं. माझी 12वीची लेक्चर असतात, पण घेऊया आपण, घेऊया आपण. ओके ओके, मी मराठी मीडियमची आहे असं बरेच विद्यार्थी म्हणतात. ओके पुढे पहा काय दिलं त्यांनी. प्रॉपर प्लेसेस इन दी पिरियॉडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ दियर प्रॉपर्टीज, फॉर एक्झाम्पल द प्रिव्हियसली डिटरमाइन. हे झालं. दुसरा मुद्दा दिलाय पहा, हा सुद्धा मुद्दा तेवढाच इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी खूप महत्वाचा मुद्दा आहे पहा. आता पुढे काय म्हटलेलं आहे बाळांनो, एका मेंडेलिव केप्ट वॅकंट प्लेसेस इन दी पिरियॉडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन, थ्री ऑफ दीज अननोन एलिमेंट्स वेअर गिवन द नेम्स एका बोरॉन, एका अल्युमिनियम अँड एका सिलिकॉन. पहा, एका एका शब्द दिलाय तुम्हाला असा, एका अल्युमिनियम, दुसरा आहे एका बोरॉन आहे बोरॉन, आणि तिसरा एका, तिसरा कोणता आहे बाळांनो, तिसरा जर आपण पाहिला त्या ठिकाणी तर एका जर्मेनियम आहे, तो पण दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जर व्यवस्थित, म्हणजे त्यांना नावं दिलेली आहे. एका सिलिकॉन म्हटलंय, सिलिकॉन म्हणजे ही नावं ऑलरेडी त्यांनी दिली होती, पण यांच्या जागा पुन्हा कुणी घेतली आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. आणि यांना ऑलरेडी नंबर सुद्धा दिला होता. मराठीत पण सांगा. हो सांगणार आहे खामकर बाळा. आता पुढे पहा, सांगतो तुम्हाला मराठीत सुद्धा सांगतो. पहा पुढे काय केलं, अननोन एलिमेंट्स वेअर गिव्हन द नेम्स एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन फ्रॉम द नोन नेबर्स अँड देअर ऍटॉमिक मासेस वेअर इंडिकेटेड ऍज 44. याचं किती होतं बाळांनो, 44 एवढं अणुवस्तुमान असेल, ऍटॉमिक नंबर असेल. त्यानंतर पुढे जर पाहिलं 68 असेल, 68 दिलाय, आणि या ठिकाणी 72 एवढं दिलेलं आहे. म्हणजे यांची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू रिप्लेस केली, रिप्लेस केली, कुणी रिप्लेस केली ते सुद्धा तुमच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. एका सांगाना, एका सांगाना, व्हॉट्स एका सांगाना, एका म्हणजेच काय, एका एका म्हणजेच एका ते नाव आहे बाबानो. एका जसं की आपण म्हणतो पहा, जसं की आपलं एखाद्याचं नाव कुमार म्हणजे काय नाव असेल तुमचं, ते कु टाकतो आपण, तशा पद्धतीने एका असं म्हटलेलं. मग त्याचं कन्वर्जन म्हणजे याचं कन्वर्जन, म्हणजे एका अल्युमिनियम असेल, एका बोरॉन असेल, एका सिलिकॉन असेल, यांनाच पुढे त्यांनी नाव दिलंय पहा. Not only this but their properties were also predicted later on these elements were discovered and named as scandium. पहा त्यांना नाव काय दिलंय, scandium SC. त्यानंतर दुसरं तुम्हाला दिलंय gallium, gallium GA. आणि तिसरं त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर आहे पुढे बाळांनो germanium. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल पहा, हा मुद्दा लक्षात घ्या बाळांनो, प्लीज प्लीज. हो ओके, राणी राणी बाळा एक मुद्दा लक्षात घ्या. एका एका म्हणजेच काय, एका एका हे नाव आहे बाळानो. जसं की आपण म्हणतो, मी तुम्हाला आताच सांगितलं त्याच्या प्री नाव दिलं त्याला, म्हणजे जसं की अल्युमिनियम होता, अल्युमिनियमच्या बेस वरती त्याला एका असं म्हटलं. एका म्हणजे त्याचं नाव आहे, आणि त्याचंच कन्वर्जन पुन्हा हे जे एका आहे, म्हणजे त्याला प्रेडिक्टेड, त्याला रिलेटेड असणारी, याला रिलेटेड असणाऱ्या क्वांटिटीला एका म्हटलं गेलं. आणि याचं जे कन्वर्जन आहे याला दुसरी नावं दिली गेली, म्हणजे हा एका अल्युमिनियमलाच काय म्हटलं, स्कॅन्डियम. त्यानंतर एका बोरॉन जर असेल तर गॅलियम, आणि एका सिलिकॉन जर असेल तर जर्मनियम असं त्याला म्हटलं गेलं. ओके 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 सर, ओके समजलंय बाळा. हो समजलंय राणी. ओके ओके आय अंडरस्टँड. म्हणजेच काय, जसं की आपण त्याला एखादं प्री नाव देतो तशा पद्धतीने त्याला एका नाव दिलं गेलं. ओके आता पुढे पहा काय म्हटलंय त्यांनी. आता तुम्हाला एक टेबल दिलाय त्यांनी, टेबल. त्या टेबलमध्ये पहा, जर तुम्ही ऑब्झर्वेशन जर व्यवस्थित केलं असेल, चला मी आता तुमच्या समोर फक्त मी इथे लिहितो तो टेबल, तुम्ही मला व्हॅल्यू सांगायचे. पहिले त्यांनी म्हटलंय ऍटॉमिक मास दिलाय, पहा ऍटॉमिक मास दिलाय, ऍटॉमिक मास दिलाय, मास ऍटॉमिक मास दिलाय. एका अल्युमिनियम साठी आहे, एका अल्युमिनियम, एका अल्युमिनियम असं म्हटलंय. ओके एका अल्युमिनियम असं म्हटलंय. ओके एका अल्युमिनियम असं म्हटलंय, एका एका अल्युमिनियम साठी दिलंय. आणि त्यालाच पुढे गॅलियम असं म्हणतो आपण, ऍक्च्युअल काय आहे, गॅलियम आहे. मला सांगा याच्या व्हॅल्यू किती आहे, चला ऍटॉमिक मास साठी किती आहे, पटापट सांगा ऍटॉमिक मास साठी किती आहे, ऍटॉमिक मास पटापट पटापट तुमची उत्तर येणं अपेक्षित आहे. ओके सर ओके, अल्युमिनियम साठी आहे 68, व्हेरी गुड. मानसी सावंत आलंय, म्हणजे ऍटॉमिक मासचा जर विचार केला, अणुवस्तुमानांक आपण म्हणतो 68 आहे मराठीमध्ये. तुम्हाला दिले पहा अणुवस्तुमान दिलंय, त्यानंतर डेन्सिटी घनता दिलेली आहे, घनता इथे जर पाहिलं तर 69.7 दिलेलं आहे, बरोबर राईट. त्यानंतर पुढे जर पाहिलं म्हणजे जवळपास यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या सारख्या आहेत. त्यानंतर दुसरी एक प्रॉपर्टी आहे बाळांनो, घनता म्हणजे डेन्सिटी दिली आहे. डेन्सिटी किती पहा बरं, डेन्सिटी
डेन्सिटी म्हणजे घनता असं म्हणतो आपण त्याला. घनता पण दिली आहे तुम्हाला, किती आहे पहा चेक करा, याची आहे 5.9 आणि याची आहे 5.94 एवढी आहे. ओके 5.9 आणि 5.93, व्हेरी गुड. म्हणजे हे समजलं पाहिजे तुम्हाला, हे समजलं पाहिजे की ह्यांच्या व्हॅल्यू जी मेंडेलिवने त्या ठिकाणी शोधलेला होता आणि नंतर फायनल ज्या वेळेसला काहीतरी शोध लावला गेला त्यावेळेसला असणारी जी व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूंमध्ये आपल्याला साधर्म्य पाहायला मिळतं, सारखेपणा पाहायला मिळतो, ऍटॉमिक मासेस असेल, डेन्सिटी असेल. व्हेरी गुड, प्रत्येकाचं उत्तर सुद्धा खूप सुंदर आलंय. त्यानंतर तुम्हाला द्रवणांक दिलाय, द्रवणांक म्हणजेच मेल्टिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट MP, मेल्टिंग पॉइंट दिला त्यालाच आपण द्रवणांक असं म्हणतो. आता द्रवणांक जर पाहिला तर तुम्हाला याचा द्रवणांक दिलाय कमी, दिलाय कमी, लो आहे, लो कमी आहे, आणि याचा तुम्हाला दिलाय पहा किती आहे चेक करा बरं, 30.2 एवढा आहे. ओके लक्षात घ्या, सिमिलॅरिटी बरोबर. गणेश सूर्यवंशीने खूप सुंदर सांगितलंय, सीन सिमिलॅरिटी, सारखेपणा पाहायला मिळतो, लो असं म्हटलं, व्हेरी गुड. पवार आहे, आपली सूर्यवंशी आहे, शरद आहे, म्हणणे काय नाव मंडेवाड असेल, गणेश आहे, अथर्व आहे, त्यानंतर राणी कुमटेकर, सागर काळे, व्हेरी गुड, कमी आहे. पुढचा फॉर्म्युला तुम्हाला दिलाय बघा, फॉर्म्युला ऑफ द क्लोराईड, क्लोराईडचे सूत्र हा फॉर्म्युला दिलाय तुम्हाला, फॉर्म्युला कोणाचा म्हटलंय त्यांनी, क्लोराईडचा. आता क्लोराईडचा फॉर्म्युला सुद्धा सेम आहे बाळांनो, काहीच बदल नाहीये याच्यामध्ये, सुद्धा काही बदल नाहीये. फॉर्म्युला पहा तुम्ही, ECl3 म्हणजे याचा ई घेतला ई, ECl3 आहे, हे जर पाहिलं तर GaCl3 असेल. ओके GaCl3 तुम्हाला दिलेला आहे, GaCl3 GA आहे इथे. ओके GaCl3 व्हेरी गुड. राणी, मानसी, गणेश, शरद, व्हेरी व्हेरी नाईस, म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की त्या ठिकाणी दिलेल्या व्हॅल्यू. आता पुढे दिले ऑक्साईडचे सूत्र, सेम जसा फॉर्म्युला आहे ऑक्साईडचा सुद्धा दिलाय तुम्हाला, ऑक्साईडचा सुद्धा फॉर्म्युला दिलाय काय असेल सांगा बरं. ऑक्साईड म्हटल्यानंतर E2O3, म्हणजे इथे घेतलंय E2O3 आहे, इथे पण GA2O3 असणार आहे. आणि शेवटचा मुद्दा तुमच्या समोर दिलाय त्यांनी, शेवटचा मुद्दा आहे ऑक्साईडचे स्वरूप दिलंय तुम्हाला. ओके ऑक्साईडचे स्वरूप दिलंय म्हणजे त्याला नेचर ऑफ ऑक्साईड म्हटलंय. नेचर, नेचर कसा आहे पहा, नेचर कसा आहे बाळांनो, एम्फोटेरिक आहे, एम्फोटेरिक. आता मला कोण सांगतं रे एम्फोटेरिक म्हणजेच काय, त्यालाच मराठीमध्ये सेम आहे इथे पण असंच आहे, एम्फोटेरिक म्हणजेच उभयधर्मी ऑक्साईड. मला कोण सांगतं एम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजेच काय, बऱ्याच जणांची छान उत्तर आली, स्नेहल असेल, योगेश, आपली सागर असेल, देऊ म्हणजेच आपली कोमल लोकरे आहे, कोमल देऊ लोकरे, राणी असेल, मानसी, व्हेरी गुड सर, स्क्रीनशॉट घेऊन देत जावा असं आपली हेल्थी गार्डन हिंदी असं म्हणतात. ओके घ्या मग पुस्तकामध्ये आहेत या सगळ्या गोष्टी, तरी तुम्ही घेऊ शकता स्क्रीनशॉट, हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ओके मला कोण सांगतं एम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजेच काय, मला पाहूया किती विद्यार्थ्यांना हे माहितीये. एम्फोटेरिक या शब्दाचा अर्थ मला कोण सांगतं, चला मी तर सांगणारच आहे. एम्फोटेरिक ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पुढे सायन्सला अभ्यासायच्या आहेत, आताच अभ्यास करून ठेवा यांचा. माहित नाही, उभयधर्मी, उभयधर्मी बरोबर, उभयधर्मी आहे बाळांनो. अरे उभयधर्मी म्हणजेच काय, नाइदर ऑक्साईड नॉर बेसिक इज कॉल्ड एम्फोटेरिक. नाही बाळा गणेश, नाइदर असं नाही म्हणता येणार, उलट उभयधर्मी म्हणजेच काय बाळा, तू सांगताना बरोबर सांगितलंय, फक्त नाइदर शब्द वापरलाय, म्हणजे तो हे पण नाही आणि ते पण नाही. अरे उभयधर्मी म्हणजे दोन्ही असणारे गुणधर्म, दोन्ही गुणधर्म असतील तर त्याला उभयधर्मी असं म्हणतात, लक्षात घ्या. दोन्ही गुणधर्म म्हणजे कोणते, एखादा जर आम्ल पण आहे आणि दुसरं पाहिलं तर आम्लारी पण आहे, म्हणजे ऍसिड अँड बेसिस. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला इथे सांगतो पहा, याच्यामध्ये ऍसिड पण येतात, ऍसिडचे घटक पण येतात, प्लस प्लस बेस पण येतो, लक्षात घ्या. या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर त्याला एम्फोटेरिक असं म्हणतात, उभयधर्मी असं म्हणतात. ओके समजलंय, पृथ्वीवर असणारे बरोबर उभयधर्मी असं आपण त्याला म्हणतो. हो लक्षात आलं का बाळा, गणेश, गणेशने सांगितलंय फक्त नाइदर शब्द वापरला तू बाळा, ऍसिडिक ऑर बेसिक आहे, ऍसिड बेस बरोबर आहे तुझं, फक्त फक्त तिथे तुला काय वापरायचंय म्हणजे त्या ठिकाणी तो आम्लारी सुद्धा धर्मी आहे, आम्लधर्मी पण आहे, म्हणजे तो आम्ल पण आहे आणि क्षार पण आहे. म्हणजे दुसऱ्या तुम्हाला पद्धतीने मी सांगतो, सांगायचं म्हणतो तर उभयधर्मी म्हणजेच काय, इथे तुम्हाला वापरताना तो जो उभयधर्मी शब्द आहे, उभयधर्मी तुम्ही शोधून पहा तुम्हाला मिळेल सुद्धा, उभयधर्मी म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आम्ल पण आहे, आम्ल आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये क्षार पण आहे, या दोन्ही गोष्टी असणारे जर असेल तर त्याला उभयधर्मी असं म्हणतात. समजलंय? येस सर, समजलंय सगळ्यांना? हो सर समजलंय, व्हेरी गुड. पहा
कोमलने सांगितले दॅट कॅन ऍक्ट आयदर ॲट ऍसिड ऑर ॲट बेस टू क्रिएट सॉल्ट अँड वॉटर इन रिएक्शन. नाईस, सॉल्ट अँड वॉटर असं म्हणलं. व्हेरी गुड. आम्ल आम्लारी उभयधर्मी बरोबर. अपोजिट झाला सर, अपोजिट झाला. हा अपोजिट झाला तुझ्याकडून. पण हे समजलं ना उभयधर्मी म्हणजे काय असतं हे माहिती पाहिजे प्रत्येकाला. त्याच्यामध्ये क्षार पण असतात आणि आम्ल पण असतं, म्हणजे आम्ल आम्लारी त्याला म्हणतो आपण. म्हणजे ऍसिड पण असतं आणि बेस पण असेल तर त्याला अँपोटेरिक असं म्हणतो. झालंय प्रत्येकाचं क्लिअर? ओके सागर काळे, व्हेरी गुड. आता पुढचं पहा पाहूया. दुसरा तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक मी व्यवस्थित एक्सप्लेन केलंय, समजलं असेल प्रत्येकाला. सर सीईटी साठी मीडियम, योगेश विचारतोय सीईटी साठी मीडियम बाळानो इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियम आहे तुम्हाला सीईटी ला. ओके दोन्ही मीडियम आहे बाळा, कारण की जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असतील सेमीचे असतील त्याला इंग्लिश मधून असणार हे तर तुम्हाला पक्क माहिती पाहिजे. सेमीचे विद्यार्थी असेल तर त्यांना दोन्ही लँग्वेज मधून असेल. म्हणजे ज्या पद्धतीने बाळानो तुम्ही याच्या आधी कधी स्पर्धा परीक्षा दिली की नाही मला माहित नाही, पण तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये पेपर असणार आहे सीईटी. दहावीचे विद्यार्थी सीईटी देणार आहे. ओके मानसी, ओके व्हेरी गुड. साई आपलं कोमल आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. आता पुढे पहा बाळानो काय दिलंय. तिसरा मुद्दा तुमच्या समोर आहे, तिसरा कॅरेक्टरिस्टिक आपण रीड करूया. काय दिलंय पहा, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर द नोबल गॅसेस. नोबल गॅसेस साठी पहा त्याने म्हटलंय इन मेंडेलियू ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. म्हणजे मेंडेलियूच्या पिरियॉडिक टेबल मध्ये नोबल गॅस साठी जागा नाही. पण त्याने काय आयडिया केली पहा. पुढे तुम्हाला मुद्दा दिलाय, येस सर समजलाय, व्हेरी गुड. पहा आता पुढे त्यांनी सांगितलंय, हाउ एव्हर वेन द नोबल गॅसेस सच एज हेलियम नियॉन आर्गॉन. पहा कोणते दिले तुम्हाला, हेलियम हेलियम नियॉन अँड आर्गॉन. आर्गॉन असं म्हटलंय पहा, अँड आर्गॉन असं म्हटलंय. हेलियम नियॉन अँड आर्गॉन असं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय दिलंय बाळानो हे पण समजून घ्या. हेलियम नियॉन अँड आर्गॉन वी आर डिस्कवर्ड टुवर्ड द एंड ऑफ द 19th सेंचुरी. मेंडेलियू क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियॉडिक टेबल इन विच द नोबल गॅसेस वी आर फिटेड व्हेरी वेल. पहा बाळानो काय केलंय त्याने, त्याने असं काय त्यांनी जागा ठेवली नव्हती नोबल गॅस आले मग त्यांना आपण पिरियॉडिक टेबल मध्ये डायरेक्ट कुठे टाकायचं असं त्याने केलं नाही. तर त्याने काय केलं, तर त्यांच्यासाठी दुसरा एक गण काढला, त्याला त्यांनी नाव सुद्धा दिलंय. पहा काय म्हटलं त्याने, झिरो ग्रुप. हे जे होते ना सर्व, या सर्वांसाठी त्याने एक स्वतंत्र ग्रुप काढला, झिरो ग्रुप असं म्हटलं गेलं त्याला. आणि त्यांना स्वतंत्र जागा दिली आणि त्या स्वतंत्र जागेमध्ये त्या ठिकाणी त्याने काय केलं, ही एलिमेंट व्यवस्थितपणे व्हेरी व्हेरी वेल मॅनर काय केले, ऍडजस्ट केली, अरेंज केली. हे लक्षात तुमच्या आलं पाहिजे. व्हेरी गुड व्हेरी गुड. समजलंय, झिरो ग्रुप. व्हेरी गुड. राजवायू असं त्याला म्हणतात, बरोबर. आपल्या सागर काळेने सांगितलंय, मानसीने सांगितलंय, बरोबर. मानसी राजवायू असं आपण त्याला म्हणतो, बरोबर. आन्सर बरोबर सांगितलंय, राजवायू असं त्याला म्हटलं जातं. राजवायू राजवायू असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. म्हणजे हे जे आहे हेलियम नियॉन आर्गॉन आणि यांना कुठेतरी त्याने मध्ये टाकलं नाही, तर त्यांची स्वतंत्र रचना केली आणि त्यांना राजवायू असं म्हटलं गेलं. ओके व्हेरी गुड, समजलं असेल प्रत्येकाला. व्हेरी गुड गणेश बाळा, मस्त. आता पुढे जाऊया पुढच्या पेजवरती. पुढच्या पेजवरती काय म्हटलंय, आता ड्रॉबॅक्स म्हणजे त्याला डिमेरिट्स असं म्हणतो आपण. मेरिट्स आणि फक्त एक शब्द जर तुम्ही चेंज केला, एक शब्द जर त्या ठिकाणी चेंज केला तर आपल्याला डिमेरिट्स मिळतात. लक्षात घ्या, इथे फक्त एक शब्द तुम्हाला चेंज करायचा आहे. इथे मेरिट्स आहेत ना, त्या मेरिट्सच्या ऐवजी फक्त तुम्हाला त्या ठिकाणी डिमेरिट्स शब्द वापरायचा आहे. पहा इथे फक्त डी टाकायचा, डिमेरिट्स. इथे गुण आहेत, गुणच्या ऐवजी फक्त दोष तयार होतात. त्याच्यामध्ये काहीतरी दोष पण असतात बाळांनो, लक्षात घ्या. व्हेरी गुड. हेलियम नियॉन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन हे पाठ पाहिजे तुमचा बाळांनो, हे पाठ पाहिजे, हे प्रत्येकाचं पाठ पाहिजे. ओके ओके व्हेरी गुड गणेश. न्यूलँड अष्टकात राजवायूचा अपवाद आहे ना, हो बाळांनो बरोबर आहे, अपवाद आहे त्याच्यामध्ये. आता पुढे पहा काय दिलंय त्यांनी, डिमेरिट्स ऑफ द मेंडेलियूज पिरियॉडिक टेबल. आता या मेंडेलियूजच्या पिरियॉडिक टेबलचे काही डिमेरिट्स होते. डिमेरिट्स म्हणजे त्याचे काही दोष होते. हे दोष नक्की कोणते होते ते आपल्याला पाहिजे. त्याचे दोषांवरती सुद्धा बाळांनो तुम्हाला प्रश्न असतो. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय मेरिट वरती 2 मार्काचा प्रश्न असतो, त्याच पद्धतीने 2 मार्कचा डिमेरिट वरती सुद्धा प्रश्न असतो. तो नक्की कोणता आहे ते पाहूया. पहा पुढे काय म्हटलंय, द होल नंबर ऑफ द ऍटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. पहा कोबाल्ट अँड निकेल, इथे पहा पहिलाच मुद्दा दिला त्यांनी, कोबाल्ट अँड निकेलचे जे प्रॉपर्टीज आपण त्या ठिकाणी म्हणतो त्यांनी सांगितलंय. पहा द ऍटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. द
therefore there was ambiguity regarding their sequence in the Mendeleev's periodic table. म्हणजेच काय हे दोन्ही जे एलिमेंट्स आहेत ना यांची ऍटॉमिक मासेस सारखी आहेत, म्हणजे अणुवस्तुमाने सारखी आहेत. मग मला सांगा ह्या दोघांची सारखी असतील तर मग नक्की काय करायचं? यासारखा मोठा प्रश्न मेंडेलेवने त्या ठिकाणी तयार केला. नक्की कोणाला आधी घ्यायचं? दोघांची ऍटॉमिक मासेस. आता तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की मेंडेलेवने सगळ्या एलिमेंटची रिअरेंजमेंट करताना त्याचा त्याच्या ऍटॉमिक मासच्या बेसवरती त्याचा चढता क्रम लावला. हे सगळ्यांना माहिती असेल. सर सायन्स क्लास कधी राहते? काय आहे सायन्सचा क्लास बाळा? सर मी 52 पाठ केलेत. व्हेरी गुड. अरे वा स्नेहल, व्हेरी व्हेरी नाईस, ऑल द बेस्ट. चांगल्या पद्धतीने पाठ केले तू. कोबाल बरोबर. कधी चालू झालं सर? बाळा रोज आपला 4:30 क्लास असतो, रोज जॉईन करा. कधीतरी लाईटीचा प्रॉब्लेम जर असेल तर तुम्हाला मेसेज सुद्धा आपण करतो, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला पाहिलं. उद्या मॅथचा क्लास असेल, काल पण मॅथचा झालाय, 4:30 क्लास असतो. त्यानंतर 9:20 लेक्चर असतं, 5:15. ओके बाळा, ओके कोबाल्ट, व्हेरी गुड कोबाल्ट. मानसी सावंत सांगितलंय. ओके आता पुढे पहा, म्हणजे हा एक त्या ठिकाणी ड्रॉबॅक्स होता, डिमेरिट्स होता. पुढे पॉईंट दिलाय पहा त्यांनी. आता पुढे सांगितलंय, आयसोटोप्स वी आर डिस्कवर्ड अ लॉन्ग टाइम आफ्टर द मेंडेलियस पुट फोर्थ द पिरियॉडिक टेबल एज आयसोटोप हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ऍटॉमिक मासेस. ए चॅलेंज वॉज पोस्ड इन प्लेसिंग देम इन मेंडेलियस पिरियॉडिक टेबल. म्हणजे जर आयसोटोप्स असतील, दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी प्रॉब्लेम तयार करतो त्याला आयसोटोप्स असं म्हणतात. म्हणजे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज जर सारख्या असतील, केमिकल म्हणजे रासायनिक गुणधर्म जर सारखे असतील, तर अशा वेळेस नक्की त्यांची अरेंजमेंट कशी करायची, कोणत्या मूलद्रव्याला आधी घ्यायचं, हे मेंडेलेवने त्यावेळेसला व्यवस्थित सांगितलेलं नाही. हा त्याचा दुसरा डिमेरिट्स आहे, हा त्यांचा दुसरा डिमेरिट्स होता. बरोबर. चॅलेंज ऑफ द पुटिंग आयसोटोप इन दी मेंडेलियस पिरियॉडिक इज पोज. बरोबर. गणेशने सुंदर सांगितलंय की हे चॅलेंज होतं. आयसोटोप्स म्हणजेच काय? कोण सांगतं बाळांनो? आता सांगितलं, केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या ठिकाणी. केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत बाळांनो त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या सेम असतील. तुम्हाला दिलंय पा त्यांनी, दे हॅव इन दी केमिकल प्रॉपर्टीज, सेम केमिकल प्रॉपर्टीज, बट सेकंड पॉइंट आर गिव्हन देअर, देअर ऍटॉमिक मासेस आर डिफरंट. त्याची ऍटॉमिक मासेस जर पाहिली तर ही वेगवेगळी आहेत, ही वेगवेगळी आहेत मासेस, हे लक्षात घ्या. आय एम वरुण खाडे, वेलकम आहे बाळा तुझं. वरुण आपला माजी विद्यार्थी असेल हा. ओके बरोबर. आता तुमच्या लक्षात आलं बाळांनो, इथे लक्षात घ्या. आता पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, पुढे तिसरा पॉईंट तुम्हाला दिलाय, हे चॅलेंज होतं, हे चॅलेंज होतं. तिसरा पॉईंट पहा, वेन एलिमेंट्स आर अरेंज इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ऍटॉमिक मास, द राइज इन द ऍटॉमिक मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. इट वॉज नॉट पॉसिबल देअर फोर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. पहा तिसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, नॉन युनिफॉर्म म्हणजेच काय रे बाळांनो सांगा बरं. नॉन युनिफॉर्म म्हणजेच काय? म्हणजे एकसारखे असतात की नसतात? येस नो मला सांगा पटकन. केमिकल प्रॉपर्टीज सेम. बरोबर बाळा, डिफरंट ऍटॉमिक मासेस. पहा म्हणजे मला सांगा, नॉन युनिफॉर्म आहे सर्व. सर्व ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज जर पाहिल्या तर त्या नॉन युनिफॉर्म आहेत. म्हणजे त्या ठिकाणी मेंडेलेवला मोठा प्रश्न पडला, त्याने अरेंजमेंट करताना अशी अरेंजमेंट केली नाही. दोन हेवी म्हणजे दोन ऍटॉमिक मासेस जर जड असतील, तुम्हाला मराठीमध्ये दिलंय पा त्यांनी काय म्हटलं, त्यांनी वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही, त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलेवच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. म्हणजे दोन मूलद्रव्यांच्या मध्ये, दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये अजून किती मूलद्रव्य येतील याचं सुद्धा मेंडेलेवने भाकीत केलं नाही, सांगितलं नाही. नो बरोबर. नॉन युनिफॉर्म म्हणजे एकसारखे आहे का असा मी तुम्हाला प्रश्न विचारला, प्रत्येकाने सांगितलं नो, नाही करायची आहे, सारखे नाहीत. म्हणजेच काय बाळांनो, तर त्या ठिकाणी पाहिलं तर मध्येच एखाद्याचा गुणधर्म, जसं की आपण पाहिलं मगाशी पाहिलं आपण, जसं की बेरिलियम साठी जर आपण पाहिलं तर 9 पॉईंट काहीतरी त्या ठिकाणी शोधलं होतं 9 दरम्यान, आणि बोरॉनचं पुढे जर पाहिलं तर 10 होतं. 10 म्हणजे हाच क्रम आहे. म्हणजे असा क्रम जर वेगवेगळा असेल तर तुमच्या लक्षात येईल लगेच, हा क्रम तुमच्या लगेच लक्षात येईल. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे अशाच प्रकारची इतर सुद्धा मूलद्रव्य आहेत, त्यांची ठराविक प्लेसेस त्यांनी दिली
पण त्या ठिकाणी नवीन येणारी जी मूलद्रव्य आहेत त्यांना नक्की कुठे ठेवायचं हे त्या ठिकाणी माहीत नव्हतं. आयसोटोप आर द व्हर्जन ऑफ द सेम एलिमेंट, सेम एलिमेंट. हा बरोबर, आयसोटोप्स म्हणजेच काय आहे, सेम एलिमेंट आहे. बरोबर, आयसोटोप म्हणजे सेम एलिमेंट असेल, एलिमेंट सेम आहे पण त्याचे जे प्रॉपर्टीज आहे त्या डिफरंट असतात. प्रॉपर्टीज कशा असतात त्यांच्या, डिफरंट असतात, हे लक्षात घ्या. आयसोटोप म्हणजेच काय, त्यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट असतात. बरोबर बाळा, कोणतरी सांगितलं आयसोटोपचा मीनिंग माहिती पाहिजे. आयसोबार सुद्धा आहे पुढे, सेम एलिमेंट प्रॉपर्टी डिफरंट. पुढे तुम्हाला कन्सेप्ट स्टडी करायचे, सायन्सला आहे सगळं. तुम्हाला आयसोटोप म्हणजेच काय, आयसोबार म्हणजेच काय, हे सगळं स्टडी करायचं. ओके, पुढे पहा काय दिलंय त्यांनी. आता चार नंबरची प्रॉपर्टी आणि तेवढीच इम्पॉर्टंट आणि मोठी प्रॉपर्टी दिली आहे तुम्हाला. पहा चार नंबरचा प्रॉपर्टी म्हणजे त्याचा जो ड्रॉबॅक्स होता, त्याचा डिमेरिट्स होतं. चार नंबरचा डिमेरिट्स तुमच्या समोर आता घेऊया. पहा चार नंबरचं डिमेरिट्स काय होतं. नंबर फोर, पहा नंबर फोरचं काय होतं. व्हेरी गुड, काय म्हणतोय आपण, दोन एलिमेंट्स मध्ये किती एलिमेंट्स आहेत हे सांगता येत नाही. बरोबर बाळा गणेश, की नक्की दोन एलिमेंट मध्ये किती एलिमेंट घेता येतील हे त्या ठिकाणी त्यांनी निश्चित सांगितलं नाही, व्यवस्थित त्यांना सांगता आलं नाही, हे पण त्या ठिकाणी बरोबर आहे. पुढे पहा काय दिलंय. आता पुढे पाहूया, पहा पोझिशन ऑफ द हायड्रोजन. आता या हायड्रोजनची पोझिशन काय आहे ते पण आपण पाहूया. पहा पोझिशन ऑफ द हायड्रोजन, हायड्रोजन शो सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स ग्रुप सेवन फॉर. पहा म्हणजेच काय, पोझिशन ऑफ द हायड्रोजन चार नंबरचे आहे. पोझिशन ऑफ हायड्रोजन, त्याला हायड्रोजनचे स्थान असं म्हणतो आपण त्याला. पहा काय म्हटलंय, पोझिशन ऑफ द हायड्रोजन. तसंच मराठीमध्ये काय दिलंय त्यांनी, हायड्रोजनचे स्थान म्हटलंय. पहा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, हायड्रोजनचे स्थान, हायड्रोजनचे स्थान असं म्हटलंय बाळांनो, स्थान. तर हे हायड्रोजनचे स्थान नक्की काय आहे, हायड्रोजनचे स्थान नक्की काय आहे ते सुद्धा प्रत्येकाला माहिती पाहिजे. ओके बरोबर आहे. पहा काय म्हटलंय त्यांनी, पोझिशन ऑफ द हायड्रोजन, हायड्रोजन शो द सिमिलॅरिटी विथ द हॅलोजन ग्रुप सेवन. म्हणजे हा जो हायड्रोजन आहे ना, याचा ग्रुप जो आहे तो हा ग्रुप सेवन बरोबर सुद्धा मॅच होतोय. या ग्रुप सेवन बरोबर प्लस प्लस त्याचा जो पहिला ग्रुप आहे, पहिला, त्याच्या बरोबर सुद्धा तो मॅच करतोय. म्हणजेच हा जो हायड्रोजन आहे नक्की तो ग्रुप सेवन मध्ये आहे कि तो एक मध्ये आहे, ग्रुप एक मध्ये आहे, हे सुद्धा मेंडेलियला व्यवस्थित मांडता आलं नाही. हा सुद्धा खूप महत्वाचा ड्रॉबॅक आहे, महत्वाचा आहे त्या ठिकाणी. ओके, यू थिंक वेअर डज वी वॉन्ट टू पुट हायड्रोजन इन ग्रुप वन या ग्रुप सेव्हन्टीन, असं आपला गणेश म्हणतोय. आता हे सायंटिस्टने सुद्धा शोधलं नाही. आता आपण असं सांगू शकत नाही की तो सेव्हन मध्येच आहे, पण एक्झॅक्टली त्याचा जर विचार केला तर पहिल्यांदा ज्या ठिकाणी त्याला ठेवलेला आहे ती पोझिशन म्हणजेच तो आहे ग्रुप एक मध्येच आहे. तिची पोझिशन आहे ग्रुप एक मध्ये, एक मध्ये आहे. फक्त भाकीत केलंय, बाकी जंबलिंग कधी झालं, जंबलिंग कधी झालं, त्याचे गुणधर्म याच्याशी मॅच झाल्यामुळे झालं. पण आपण जर बारकाईने विचार जर केला तर त्याची पोझिशन ही ग्रुप वन मध्ये आहे, ग्रुप वन मध्ये आहे. तुम्ही पहा एकदा चेक करा, फक्त तो ग्रुप वन मध्ये त्याला ठेवलंय, पण त्याच्या काही प्रॉपर्टी या ग्रुप सेव्हनशी रिलेटेड आहेत, त्यामुळे बाळानं थोडंसं त्याच्यामध्ये डिफरन्स दिसतोय. ओके समजलं असेल. ओके सागर काळे काहीतरी विचारतोय, काळे म्हणाही कळलं काय म्हणायचंय. ओके स्नेहल कोठापुळे काहीतरी म्हणते, लाईक प्लीज लाईक करा सर्वांनी असं आहे. ओके ठीक आहे, पहा पुढे काय दिलंय. पुढे पहा काय म्हणतात त्यांनी बाळांनो, द देअर इज सिमिलॅरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑफ द हायड्रोजन अल्कली मेटल्स फॉर्म विथ अ क्लोरीन अँड हायड्रोजन ऑन considering the above properties it cannot be decided whether the correct position of the hydrogen in group 7 group of the alkali metals group 1 or in the group of the halogen. म्हणजे हे जे आहे ते अल्कली मेटल्स आहे, अल्कली मेटल्स आहे, आणि हा जर ग्रुप पाहिला तर हा आहे हॅलोजनचा ग्रुप आहे, हॅलोजनचा ग्रुप आहे बाबा, हॅलोजन, हॅलोजनचा ग्रुप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे प्रत्येकाच्या. ओके हे प्रत्येकाला समजलं असेल, व्हेरी नाईस टीचिंग सर. आता तुम्हाला पुढे सेम दोन पॉइंट मी होमवर्कला देणार आहे, दोन म्हणजेच यूज युअर ब्रेन पॉवर, तुमचं जरा डोकं चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर. याचे काही क्वेश्चन आहेत, जसं मागच्या लेक्चरला तुम्ही होमवर्क केला मला बरं वाटलं, हे तुम्ही उत्तर द्या आणि बाकीच्या मुलांनी ती उत्तर पहा. कमीत कमी विद्यार्थी देत आहेत अरेवेळी सुंदर सुंदर उत्तर. बऱ्याच जणांनी ती उत्तर दिली होती, कोमल असेल,
साईराम असेल बरेच विद्यार्थी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता मी मगाशीच नाव घेतली सुरुवातीला लेक्चरला सर्वांनी यूज युअर म्हणजे जरा डोकं चालवा मध्ये जे प्रश्न आहे ते सोडवायचा प्रयत्न करा डोके चालवा ते सोडवायचा प्रयत्न करा ओके आता पुढचं लेक्चर आहे 9वीच ओके खूप छान सर थँक्यू सनी भगत आलेले आहे त्यांचं सुद्धा वेलकम आहे म्हणजे बाळ व्यवस्थित पहा की कशा पद्धतीने त्या ठिकाणी हे करायचंय म्हणजे यूज युअर ब्रेन पॉवर हे क्वेश्चन व्यवस्थित सोडवा तुम्हाला प्रयत्न करायचंय ओके थांबूया आता मॅडमचं लेक्चर आहे लगेच सव्वा पाच मॅडमचं लेक्चर आहे मॅडम जॉईन करते लेक्चर ओके पेज नंबर अरे पेज नंबर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पेज नंबर आहे ना पेज नंबर आहे 20 वरती पहा तुम्ही पेज नंबर 20 ओके ओके व्हेरी नाईस थँक्यू ऑल ऑफ यू पार्ट 1 अँड 2 ओके बाळांनो तुम्हाला बाकीच्या विषयांची सुद्धा मी संपूर्ण लेक्चर अपलोड करायचा माझा विचार आहे फुल प्रकरण व्यवस्थित विथ बेस्ट एक्सप्लेनेशन आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया ओके बाळांनो सर्वजण टाळ्या वाजवतात थँक्यू सो मच बाळांनो थांबूया आपले नववीचे विद्यार्थी सुद्धा आलेले असतील ओके ऑल द बेस्ट ऑल माय डियर ऑल द बेस्ट बाळांनो बाय ऑल द बेस्ट काळजी घ्या ओके